नमस्कार शेतकरी मित्रांनो कांद्याच्या दराबाबत उपाययोजना करण्याकरता शिष्टमंडळ लासलगाव बाजार समितीत काल दाखल झाले होते तर मित्रांनो शेतकऱ्यांना प्रश्न पडले की हे शिष्टमंडळ कुणी पाठवले आणि अशा दौऱ्यामधून नेमकं काय साध्य होणार तर मित्रांनो काल नेमकं शिष्टमंडळ आल्यानंतर लासलगाव बाजार समितीमध्ये काय घडलं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा राज्यात कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्याकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेता कांदा बाजारभावातील घसरण व उपाययोजना याचा अभ्यास करून योग्य त्या योजनांची शासनास शिफारस करण्यासाठी लासलगाव बाजार समितीत आलेल्या शिष्टमंडळाने व्यापारी व शेतकरी यांच्याशी चर्चा केली यावेळी अशा बैठकीतून काय साध्य होईल आणि अधिकाऱ्यांना नेमकं कोणी पाठवले असे प्रश्न भर बैठकीत शेतकऱ्यांनी विचारताच जिल्हा उपनिबंधक व शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे चित्र पाहायस मिळाले तर मित्रांनो माजी पनन संचालक डॉक्टर सुनील पवार पनन संचालक विनायक कोकरे कृषी पणन मंडळाचे नाशिक विभागाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांचे हे पथक लासलगावी हे आले होते बाजार समितीत झालेल्या बैठकीत माजी सभापती जयदत्त होळकर प्रशासक सविता शेळके सचिव नरेंद्र वाडवणे कांदा निरादार ओमप्रकाश राका नितीश कुमार जैन मनोज रे रेस्तानी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा हे आणि अनेक शेतकरी यामध्ये उपस्थित होते मित्रांनो शेतकऱ्यांच्या वतीने अर्जुन बोराडे यांनी अधिकारी येऊन होणार काय हा मुद्दा उपस्थित केला उपनिबंधक सतीश खरे यांनी ते सरकारच्या सांगण्यावरून आल्याचे सांगत त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला माजी सभापती जयदत्त होळकर यांनी शेतकऱ्यांची बाजू समजावून घ्या यापूर्वी अनेकदा शिष्टमंडळे आली पण काही फायदा झालेला नाही असे म्हणताच खरे व होळकर यांच्यात खडाजंगी झाली तर मित्रांनो राज्य सरकारच्या आदेशान्वये कृषी विभागाचे शिष्टमंडळ लासलगाव बाजार समितीत आले होते प्रातनिधिक चर्चा करून ते माघारी फिरले वास्तविक त्यांनी कांदा लिलाव सुरू आहेत तेथे जाऊन शेतकऱ्यांची चर्चा केली असती तर वास्तव पाहून योग्य ती शिफारस शासनास करता आली असती असे स्पष्ट मत यावेळी शेतकरी व व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले तर मित्रांनो आपल्या लक्षात आले असेल की काल लासलगाव बाजार समितीमध्ये जे काही शिष्टमंडळ आलं होतं त्यावेळी नेमकं काय घडलं तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा